पक्षप्रवेश करायच्या आधी बीएससीमध्ये एक ओळीचा ठराव माननीय प्रवीण दरेकरांनी मांडला आणि त्याला अनुमोदन मी दिलं आणि एक ओळीच्या ठरावामध्ये माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावर जो अविश्वास होता तो मागे घेण्याचं काम केलं. तशा पद्धतीचं पत्र सचिव विधानमंडळ यांना देखील आम्ही दिलेलं आहे आणि मला वाटतं की त्यावेळेला काही गैरसमजातून आम्ही तो अविश्वास टाकला होता, आता तो आम्ही मागे घेतलेला आहे. आठवडाभरात अधिवेशन आलेलं आहे आणि वरच्या सभागृहातले सभापती आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत, सभापतींचं काय होणार वर काय घेणार दोघंही तुम्ही इथं आहेत? मगाशी माननीय देवेंद्रजी या विषयावरती बोलले, मला वाटतं की माननीय देवेंद्रजी असतील, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे तीन ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. या बाबतीतला निर्णय सभापतींचा असेल, उपसभापतींचा असेल, खालच्या सभागृहातला उपसभापतींचा असेल, हा संपूर्ण निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील. त्यामुळे मला वाटतं की या विषयावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. तसं जी एवढं सगळं इनकमिंग सुरू आहे, शिवसेनेत सुरू आहे, राष्ट्रवादीतले बद्दल येत आहेत, तरी देखील संजय राऊत यांचा आत्मविश्वास काही कमी झालेला नाही आहे. 17 ते 18 शिवसेनेचे आमदार संपर्कात असल्याचा ते दावा करतात आज देखील. नाही काय आहे की म्हणजे बोलताना थोडं वाईट वाटतं की तुम्हाला देखील TRP लागतो, त्यामुळे वेडा बोले आणि लोक ऐके अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे आणि त्याचा परिणाम मी मागच्या एका माझ्या ट्विटमध्ये देखील म्हटलं की कदाचित पवारसाहेबांना देखील झाला होता, त्यामुळे मी पवारसाहेबांचं नाव माननीय शरद राऊत केलं होतं. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात ते सातत्याने बातमीकडे स्वतःला ओढून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नसते तुम्हाला देखील माहिती आहे. इथे सातत्याने इनकमिंग चालू आहे, आम्ही त्या इनकमिंगमध्ये बरोबर आहोत. आज देखील नीलमताई गोरेंच्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी, गिरीशभाऊ महाजन, रामभाऊ शिंदे, तुमचे प्रवीण दरेकरजी, आम्ही सर्व उपस्थित होतो. त्यामुळे हे युतीचं सरकार आहे, एकत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे या राज्यामध्ये विकासाचं काम करणार आहे. गतिमान सरकार, गतिमान राज्य करण्याचं काम आम्ही करणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.